आशा व गट प्रवर्तक यांच्या विविध मागण्या मंजूर व्हाव्यात यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी अनेक आंदोलने केली, तसेच त्यानंतर निवेदन देऊन संपावर जाण्याचा इशारा दिला होता, परंतु मागण्या मान्य न झाल्याने अखेर दिनांक 18 ऑक्टोबर 2023 पासून आशा व गट प्रवर्तक संपावर असून आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी जळगाव तालुक्यातील आशा वर्कर यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शासनाविरोधात घोषणाबाजी करून एक दिवसीय धरणे आंदोलन केले. दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे की सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन कामं करण्याची सक्ती आशा व गट प्रवर्तकांना शासनाकडून करण्यात येत आहे. मुळात त्यांना मोबाईल दिलेले नाहीत, तसेच रिचार्जसाठी मोबदला दिला जात नाही. शिवाय आशा वर्करचे शिक्षण सुद्धा अल्प आहे, त्यामुळे त्यांना ऑनलाईन कामं करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शासनाने आतापर्यंत अनेक प्रकारची आरोग्यविषयक कामे त्यांच्याकडून करून घेतली, परंतु त्यांचा पाहिजे तो मोबदला त्यांना मिळालेला नाही. आशा सेविकांना 21,000 व गट प्रवर्तकांना 26,000 किमान वेतन द्यावे. गट प्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत समायोजन करावे. आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करावे. दिवाळी बोनस देण्यात यावे ज्या उपकेंद्रात CHO नाही तशा आशा वर्कर्सना. आरोग्य वर्धनीचा मोबदला देण्यात यावा इत्यादी मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आज जळगाव उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आले. धरणे आंदोलनात तालुक्यातील सर्व आशा वर्कर गट प्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. MCI न्यूज मराठी करिता अर्शद इकबाल, जळगाव. आम्ही येणार याच्या अंतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील आशा आहोत. आमचं 6 तारखेपासून काम बंद आंदोलन चालू आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे काम बंद आंदोलन हे असं चालू राहणार आहे. आमची पहिली मागणी अशी आहे की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे व ऑनलाईन कामाची आम्हाला सक्ती करता कामा नाही व गटप्रवर्तकांच्या गटराची कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवेत समायोजन करण्यात यावं व अशा गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस मिळालंच पाहिजे व आम्हाला दिवाळीची केस जेव्हा आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात नेतो तेव्हा आम्हाला APL चे पैसे मिळतात व BPL चे पैसे मिळतात व APL ची डिलिव्हरी जर असली तर त्याचे पैसे मिळत नाही. तर डिलिव्हरीची केस ही APL असो की BPL असो याचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजेत. अनिता पुरुषोत्तम बोधडे, राज्य महासचिव, CHOच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आमचे 8 तारखेपासून बेमुदत संपावर आहे आणि शासनाने सकारात्मक चर्चा चालू आहे. सकारात्मक चर्चा न करता त्यांनी VR दिलेला पाहिजे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समायोजन करण्यात यावे. आशा गटप्रवर्तकांना 26,000 वेतन देण्यात यावे आणि हे ऑनलाईन कामाची सक्ती करू नये. कुठल्याही गोष्टीवर जबरदस्ती करू नये. साड्यांचा रंग बदलण्यात याव्या. ग्रॅज्युटी देण्यात यावी आणि दिवाळी बोनस देण्यात यावे. एवढ्या गोष्टीवर आम्ही महाराष्ट्रात 70,000 आशा आणि गटप्रवर्तक आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे की आपण आता येणाऱ्या मतदानाच्यासाठी आशा आणि गटप्रवर्तकांचा पहिला मुद्दा घ्यायला पाहिजे की यांना कोणत्या कोणत्या गोष्टी मंजूर करायला पाहिजे याचा लवकरात लवकर GR काढायला पाहिजे. त्यांनी लेखी GR जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत संप चालणार आहे आणि संप मागे घेणार नाही. हे आमच्या आशा आणि गटप्रवर्तकांचे एकच निर्देशन चालू ठेवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या मोदी सरकारने मागण्या पूर्ण कराव्या. हे एवढे आमचे बोलून आम्ही धन्यवाद.